फाइनल लेटर इज गिलिस गिलिस तोरे तो फोन हो जाए तुम हेलो 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 कितने नाले दो के दिन हेलो हाय ताई हाय 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 कमेंट तक ना तू मैं स्टैंड नहीं 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 तू तशी हेलो 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 नाव नाही घेत सगळ्यांची प्रत्येकाची पण ऍड कर नाही सध्या ऍड करायला पॉसिबल नाहीये ताई कशी आहेस मी मस्त कशी दिसते सिरियसली छान दिसतेस थँक्यू हाय अनग खूप छान दिसतेस ग थँक्यू रितिका भोईर आज दांडिया खेळायला जाणार नाही आज मी दांडिया खेळायला नाही जाणार पण आज मी ऐरोली दिवा या गावात आली आहे आणि खर तर खूप हॅप्पी आहे कारण की एकविरायचं दर्शन झालं आज मला आणि खूप हॅप्पी आहे मी आज मेकअप केलाय हो ऍक्च्युली एक सेकंड दाखवते ताई थँक्स फॉर सेल्फी ओ नो 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 ताई थँक्स फॉर सेल्फी काय माहिती कोणतरी अजिंक्य नावाचं आहे एक सेकंड अजिंक्य नाही काय माहित असेल गॉर्जियस लुक डिअर थँक्यू ताई खूप क्यूट दिसते थँक्यू आणि सुंदर तू सुंदर दिसतेस आज ऑरेंज कलर घालायचा ना मी कलर वगैरे असं काही नाही आय एम अ नॉट त्याच्या आत्या चरण जातो का हॅलो हॅलो लव यू दीदी आज मी ऐरोली दिवा या गावात आले आणि खर तर खूप भारी दर्शन झालंय आणि देवीला खर तर सोन्याने मडवली पूर्ण खूप छान आहे आणि इवन डेकोरेशनही त्यांचं खूप छान केलंय आणि फॅमिली फॅमिली देवी आहे त्यांच्या घरात असते सहकुटुंब सहपरिवार एकत्र राहतात 9 दिवस आणि त्यांचा नवरात्र सेलिब्रेट करतात सो अशी फॅमिली खूप कमी आहेत आत्ताच्या ह्याच्यात की एकत्र राहून सगळे सेलिब्रेट करतात सो इकडे येऊन खूप जास्त हॅप्पी आहे तुझी ऍक्टिंग खूप आवडते मला अनु थँक्यू सो मच पण सध्या मी ऍक्टिंग करत नाही आहे नाईस फॅमिली हा सिरियसली खूप चांगली म्हणजे असं वाटतं कुठेतरी की आम्ही कामं करतो किंवा व्हिडिओज बनवतो आणि व्हिडिओ मधून मेसेजेस देतो आणि अशा फॅमिलीज बघायला खूप कमी भेटतात आत्ताच्या ह्याच्यात की जॉईंट फॅमिली आहेत इवन गणपती सेलिब्रेट फॅमिली सोबत करतात तसं मला एक मानाचा गणपतीची व्हिडिओ होती तसंच हे नवरात्र वाटली कारण की त्यांची खूप वर्षापासून म्हणजे 22 वर्ष झाली यांच्या देवीला आणि ते पारंपरिक ते परंपरा जपत आहेत 22 वर्ष एकत्र फॅमिली नवरात्र सेलिब्रेट करतायत सो जाम भारी हॅलो हॅलो अस्मिता मस्त दिसतेस तू अनगती सो नाईस थँक्यू नाईस फॅमिली हा खरं तर असं वाटलं कुठेतरी की मानाचा गणपती ती व्हिडिओ खरंच प्रत्येक फॅमिलीला रिलेट झाली आहे आणि तशीच इथे आल्यानंतर कळलं की ही 22 वर्षाची परंपरा जपतात हे लोक सो जाम भारी वाटलं अनग तू फुल पिक दाखव उभी राहा आणि बघू कशी दिसते बॅक कॅमेरा कर Hey, hey.
हाय कशी आहेस? मी मस्त. आणि खर तर इथं आल्यानंतर एकविरायचं दर्शन झालं आणि असं वाटलं कुठेतरी की एकविरायला गेले. आज खूप भारी, म्हणजे खूप भारी फील होत आज इथे आल्यानंतर. आणि माझ्यासोबत शिंगाला फेम हितेश कडू ते या आहेत. सो मी त्यांनाही जॉईन करते 2 मिनिटात. कुठे आहेस? मी ऐरोलीला, ऐरोली दिवा या गावात आहे. गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेश दादा पाटील यांच्या घरी आले आणि खरं तर खूप भारी वाटलंय, कारण की त्यांची फॅमिली खूप भारी आहे आणि 22 वर्षाची परंपरा जपत आहेत. हे बघून मी जास्त खुश झाले. सो त्यांनाही विचारूया त्यांना कसं वाटलंय. दादा तुमचे घरी आले आणि खरं तर जाम भारी वाटला मला आणि 22 वर्ष झाले तुमच्या परंपरा जपताय, तर तुम्हाला कसं वाटलं आम्ही आज इथे आलो? आणि आज माझी लाडकी बहीण आलेली आहे, खूप मला एक चांगलं वाटतं. एक लक्ष्मीचं रूपच घेऊन आलेली आहे ती. खूप म्हणजे खूप मला एकदम छान वाटतंय. आणि माझ्या आई बाबा आणि आमची एक लाडकी कॅरी ती पण आहे. खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं आम्हाला. खरं तर त्यांच्या घरात म्हणजे सगळे फॅमिली 22 वर्ष हे सगळं एकत्र, म्हणजे ते सांगते ना मानाचा गणपती, तसेच हे परंपरा जपत आहे, तर अशा भरपूर ठिकाणी अशा फॅमिलीज असतील, तर ते चांगलं आहे. बॅक कॅमेरा करणा, एक सेकंड करते वेट. नमस्कार, मी सविता बनकरी. मी ऑनलाईन शॉपिंग वेगवेगळ्या परंपरेच्या साड्या आहेत, लहान मुलांच्या कपड्या, शर्ट शर्ट आहेत. एक सेकंड मी दाखवते तुम्हाला. ही त्यांची देवी आहे आणि खरं तर तिला खूप खूप छान सोन्याने मोडवले. आणि खूप डेकोरेशन ही खूप म्हणजे साध्या पद्धतीचा पण खूप छान. आज मला त्यांनी बोलवलेली पण खूप भारी वाटलं इथे येऊन. त्याची फॅमिली इव्हन सफा सगळं खूप भारी. आणि आज माझ्यासोबत इकडं आज सोबत जयवंत वाडकर सर सुद्धा आहेत इथे. ते तिकडे बसले सध्या. त्यांच्या बाबा वाव लुकिंग सो प्रीटी दीदी, थँक यू. जयवंत वाडकर सर सुद्धा इथे आहेत आणि मी खूप जास्त खुश आहे. हाय अनु, हॅलो. लुकिंग गुड, ब्युटिफुल, थँक यू. हो केला ना कालच. नाईस लुकिंग, थँक यू. तुझा लुक दाखव ना पूर्ण. अरे आता लुक काय दाखव, साधी आम्ही छान दिसते, एक नंबर, थँक्यू. खर तर पारंपरिक म्हणजे काहीतरी असं देवीच्या दर्शनाला सुन्न ठुशी असं काहीतरी वेअर केलं आणि ते खूप छान वाटत. त्या घरी पण असते आई माऊली, आमच्याकडे पण या अलिबागला दर्शनासाठी. हो नक्की नक्की. देवी मला ऍड करायला, सॉरी आज ऍड नाही करू शकत आणि नाही पॉसिबल होत ऍड करायला प्रत्येकाला, बिकॉज खूप रिक्वेस्ट असतात, सो नाही होत पॉसिबल. मला ऍड करणार नाही. आता ना तू कोणाकडे सो क्यूट दी, बॅक कॅमेरा करून घे. ऐक तर एक साधासा प्रश्न आपण आपल्या चांगल्या खूप फेवरेट ऍक्टरना विचारला. मी आता जयवंत वाडकर सर यांच्याकडे जाते आणि त्यांनाही छोटासा एक प्रश्न विचारला.
सर आपण आज यांच्या घरी आलोय, म्हणजे आपली फॅमिलीच आहे, ही दुसरं घर आहे, तर यांची परंपरा 22 वर्ष हे लोक जपतात, तर तुम्हाला काय बोलायचं लोकांना? म्हणजे माझा मानाचा गणपती व्हिडिओ होती, सो ती फॅमिली एकत्र धरून राहा असे माझा मेसेज होता, तर तुम्ही काय सांगाल नवरात्र निमित्ताने लोकांना? नवरात्र म्हणजे खूपच अतिशय चांगला सण असतो आपला आणि खूप उत्साह असतो, आणि यावर्षी म्हणजे मी बाकी ठिकाणी एवढा उत्साह असतो तो दिसला नाही, पण इथे मला असं वाटतं की चंदूकोळी आणि यांच्याकडे आमच्या सगळ्या निलेश असेल, अरविंद यांच्याकडे अजून उत्साह तसाच आहे. मी देवीचं दर्शन घेतलं असेल, खूप छान देवी सजवलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हा उत्साह आपला आपण सतत सगळे उत्सव आपण उत्साहाने साजरे केले पाहिजेत आणि नवीन पिढीला ते पुन्हा पुन्हा कळले पाहिजेत असं मला नेहमीच वाटतं. आणि सांगायचं म्हणजे की अनघाच माझी ओळख आत्ता आहे, त्यामुळे खूप उत्साह असतो आणि खूप छान छान गोष्टी आणि छान छान त्यांच्या काय म्हणतो त्याला किस्से म्हणा किंवा काय काय एक छोट्या छोट्या जिंगल कसं असतं तसं त्यांचे एक काही छोट्या छोट्या चुटकुले म्हणू शकतो आपण, ते आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप मजा येते. आणि मी खूप स्पष्ट बोलतोय कारण मी त्याचा कोळी आहे ॲक्च्युली मुंबईचा, त्यामुळे मला ती लँग्वेज खूप वेळा नीटशी बोलता येत नाही, पण मी अरविंद कोळीकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय. लय चाललाय, पण आमचा अरुण कदम खूप हुशार आहे. अरुण कदमला तुम्ही बघता म्हणजे तो आगरीच बोलतो आणि तो आणि मी म्हणजे टॉम अँड जेरी आहोत दोघे, त्यामुळे आम्ही दोघं ज्यावेळी असतो तेव्हा खूप मजा करतो. पण आमची आपण कोळी लोक सगळेच म्हणा, आगरी असो कोळी असो काही असो, त्यांचा जो उत्साह आणि त्यांचं मन जे आहे इतकं मन स्वच्छ आणि इतकं उल्हासदायक असतं कुठेच कोणाकडेच मिळत नाही, इतर लोकांकडे कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आपल्याकडे नेहमीच असतं की या लोकांनी मजा करायला पाहिजे. आणि मला असं आयुष्यात वाटतं की तुम्हालाही मला सांगावं असं वाटतं की नेहमी आयुष्य एन्जॉय करा, कारण का निगेटिव्ह विचार करायचाच नसतो, पॉझिटिव्ह विचार करायचा असतो. पॉझिटिव्ह यू थिंक पॉझिटिव्ह यू विल गेट डेफिनेटली द म्हणजे काय म्हणतो पॉझिटिव्ह वाईब मिळत राहतील तुम्हाला. सो तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा भेटू या. आणि करोनाला काही घाबरू नका, मी करोनावर खूप काम करतोय, पण आता लोकांना कळलं की आपण घरात राहून सुद्धा सगळ्या गोष्टी छानपणे पाळू शकतो. आणि प्रिकॉशन घ्या, जे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा मास्क लावणं आहे गर्दीच्या ठिकाणी, आणि हात स्वच्छ केले पाहिजे वेळोवेळी, बस तेवढं करा, बाकी काय नाही. बाकी हे बघा, आपल्याकडे फ्ल्यू आला, अमुक आला, तमुक आला, तो आजही आहे, त्याच्यावर लस आले, पण आजही तो होतो. तसा हा करोना सुद्धा आपल्याला पुढे होणारच आहे, तो काय थांबणार नाही आहे, पण त्याचं प्रमाण कमी झालं असेल. आणि आता तर खूपच कमी झालं, मी आत्ताच मेसेज मला नेहमीच गव्हर्नमेंटचे सगळे मेसेजेस येतात, तर आज मुंबईमध्ये 1600 आहेत, म्हणजे कमी झालेत, डबलिंग रेट 90 आहे आणि रिकव्हरी रेट 87 आला आहे, त्यामुळे होईल ते. मला असं वाटतं आणखीन 15 दिवसांनी सगळंच थोडंसं कमी होईल, पण हे राहणार आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की लस आल्यानंतर पण जाईल वगैरे, काही जाणार नाही, फक्त प्रिकॉशन घ्यायची आणि आपण काम करत राहायचं. थँक्यू सर, थँक्यू सो मच, थोडासा वेळ दिला तुमचा. त्यांनी सांगितलं की फंक्शन असे मोठेच केले पाहिजे असं काही नाही, आपण फॅमिलीसोबतही आपण एन्जॉय करू शकतो, सण साजरे करू शकतो. सर थँक्यू जयवंत सर, तुम्ही मला थोडासा वेळ दिला. आणि काही तुम्हाला काही अजून प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. वाडकर दादा आहेत का? सांग त्यांना. विनोद शिंदे सर विचारतायत. माझे विनोद दादा, मी त्यांना बोलायला देते. मी त्यांच्याकडे. विनोद बोल, कसा आहेस तू? कल्याणलाच कुठे आहेस? अच्छा, पण खूप छान मित्र आहे माझा आणि खूप चांगला, खूप छान मित्र आहेत आणि मी काम केलं. हो, मी त्याबरोबर खूप असोसिएट किंवा एखादा प्रोजेक्ट ईपी राहिलाय तो, पण मी त्याला नेहमीच म्हणतो तू आता कधीतरी, आज नवरात्र आहे, नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि आमच्या एकवीरा आई किंवा देवीला प्रार्थना करतो की तू स्वतः एक आता इंडिव्हिज्युअल डिरेक्टर म्हणून काम कर आणि त्यामध्ये आम्हा दोघांनाही काम करायला. हा सर, मी खूप वाट बघते नेक्स्ट प्रोजेक्ट की डायरेक्शन तुम्ही करा आणि मला काम करायला घ्या. थँक्यू विनोद सर. गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई, येस, त्यांच्या घरी. अरे बॅक करते मी कुठे जाऊ? मी कुठे जाऊ? मी कुठे जाऊ?
तुला कोपऱ्यात पडा फोटो नाही काढायचा लाईव्ह आहे देवीला दाखवू थँक्यू सगळे जॉईन झालेत आज खूप लोक आहेत इथे आज मी माननीय श्री चंदूबाबा पाटील यांच्याकडे मच्छीमार सेल अध्यक्ष त्यांच्या घरी आले आणि खूप भारी वाटलंय गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेश दादा पाटील त्यांना भेटूनही खूप भारी वाटलं आणि त्यांच्या सहकुटुंब सहपरिवारासोबत आज मी खूप एन्जॉय केलंय आणि खरं तर इथं आल्यानंतर असं वाटलं की खरं तर एकविराईच्या मंदिरात आलं आणि फायनली मला दर्शन झालं लॉकडाऊन नंतरचा पहिला दर्शन माझ्यासाठी खूप भारी होता थँक्यू मला इन्व्हाइट केलं माझ्यासाठी काहीतरी आहे एकविराईची थँक्यू बाबा थँक्यू सो मच आईची फ्रेम दिली आणि थँक्यू शब्दच नाही आधी माझ्याकडे बाबा आई खाली नको चौकशी लावून ठेवतो आज माझ्यासोबत सिने अभिनेत्री म्हणजे माझे फेवरेट मी त्यांची खूप मोठी फॅन लहानपणापासून त्यांचे सर्व पिक्चर असू दे काही असू द्या चला हवाई होते मध्ये त्यांचे किस्से असू द्या सर्व एन्जॉय करणारी मी अनकडं त्यांच्या सोबत आहे आणि खरं तर मी खूप जास्त हॅपी आहे कारण आज तेही इथे आलेत आणि मीही इथे आले तर मला इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू सो मच आणि आज माझ्यासोबत जॉईन आहे शिंगाला नवरा फ्रेंड हितेश कडू तेही माझ्यासोबत जॉईन आहेत आपण त्यांनाही बोलूया या सर हाती वाकड करायला माझं कुटुंब माझी जबाबदारी मी पण तेच सांगेन मी दुसऱ्यांदा भेटतोय दादाला आणि मला तरी मला स्वतःला असं वाटतं की माझी पण अशी फॅमिली असायला पाहिजे होती म्हणजे आहे पण एवढी नाही आहे असायला पाहिजे होती खूप आनंद होतोय आणि फ्रेम बद्दल बोलायचं तर माझ्या घरी एकविराईचा फोटो नाही बाकी सगळे आहेत सो आजपासून ही पण फ्रेम माझ्या घरी असणार अरे धन्यवाद आपण काय असं सोडायचं नाही आहे व्हिडिओ चालू आहे एकदा दोन हा दोन लाईन झाल्या पाहिजे काही कुठल्या बोलू
लाराची 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 आई बहीण पाच पांडवांची, लाराची 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 आई बहीण पाच पांडवांची, आई माझी एक वीरा आसरा आगरी कोलियांची, आई माझी एक वीरा आसरा आगरी कोलियांची, आई माझी एक वीरा आसरा आगरी कोलियांची, आई माझी एक वीरा आसरा आगरी कोलियांची। धन्यवाद। आज आपल्या सोबत खरे तर खूप कलाकार जॉईन झालेले आहेत आणि एकत्र परिवार एकत्र स्वतःचा ते संकेत पाटील तेजस पाटील आपल्या सोबत जॉईन झालाय, जो म्युझिक डिरेक्शन आहे म्युझिक कंपोजर आहे, तर आपण त्यालाही भेटूया। काहीतरी बोल। तर अरविंद दादाची कृपेने आज मला एवढ्या मोठ्या कलाकारांच्या समोर यायला भेटलं। तसं असा परिवार आमच्या घरी असत असता, पण कोरोनाच्या मुळे यावर्षी देवी कुठेच नाहीये। आमच्या स्वतःच्या मंदिरात गावामध्ये सर्वात मोठी देवी असायची, पण यावर्षी नाहीये। तर आम्हाला या घरी येऊन देवीचा आनंद भेटला, तसंच एकवीरायचा आशीर्वाद सुद्धा भेटला। त्यानिमित्तानं त्या ह्याचा सत्कार मी करतोय। दीदीदा आपल्यासाठी सादर करत आहे तेजस पाटील एक मस्त गाणं। La 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 la
सचिन सचिन कुठे गेला एक मिनट आता आपल्याला जॉईन होणार आहे रोशन मात्रे म्हणजे आपले छोटेसे माझं बॅनरचं ही काम असू दे किंवा निलय दादाच्या बॅनरचं काम असू दे थंबनेलचं व्हिडिओ येणार असेल थंबनेलचं काम असेल तर आम्ही त्याला त्रास देतो आणि तो कायसलाही विचार न करता आम्हाला लगेच थंबनेल बनवून देतो सो त्यालाही आपण बोलू थँक्यू दादा आल्याबद्दल जयवंत सर वाडकर यांच्या हातून त्यांना एक छोटीशी फ्रेम असत असेच आम्हाला मदत करत रा व्हिडिओ येत असेल तर बॅनर बनवून द्या थंबनेल बनवून द्या मी रात्री रात्री त्रास देऊ सचिन दादा कुठे सचिन दादा कधीपासून वाट बघतोय आम्ही सचिन दादा फोटो शूट शॉट करा सर फटाफट घ्या थँक्यू लक्ष्मी खूप जॉईन राहिला बघितलं आणि मी हे शेअर करते आय लव्ह यू